गुड मॉर्निंग स्टूडंट। पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण सोन्याचे अंडे देणारी कोंबडी या पाठाचा अभ्यास केलेला आहे। त्याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत। परंतु स्वाध्याय सोडवण्याच्या अगोदर पाठामध्ये कोणकोणत्या गोष्टी आलेल्या आहेत याची आपण उजळणी करून घेऊया। पहा, एक शेतकरी असतो आणि तो गरीब शेतकरी आपल्या मुलांना अंडी खाता यावी म्हणून एक कोंबडी विकत आणतो आणि ती कोंबडी दररोज सोन्याचे अंडे देत असते। हे पाहून सर्वांना आश्चर्य होते आणि तो सोन्याचे दिलेले अंडे तो बाजारात घेऊन विकण्यासाठी जात असे आणि त्याला त्यापासून भरपूर पैसा मिळत असे। परंतु एके दिवशी शेजाऱ्याने पाहिले की या शेतकऱ्याची, या गरीब शेतकऱ्याची परिस्थिती कशी काय बदलली हे विचारण्यासाठी तो शेतकऱ्याजवळ येतो आणि शेजारी त्याला सांगतो की दररोज सोन्याची अंडी विकण्यापेक्षा आपण त्या कोंबडीला कापले तर तिच्यापासून आपल्याला भरपूर अंडी मिळतील आणि एकाच दिवशी आपण ती अंडी बाजारात विकून भरपूर पैसा मिळवू शकतो। आणि तो शेतकरी त्या शेजाऱ्याचे बोलणे ऐकतो आणि त्याने सांगितल्यानुसार ते कोंबडी कापतो। परंतु त्या कोंबडीच्या पोटामध्ये एकही अंडे नसते आणि जे सोन्याचे रोज मिळणारे अंडेसुद्धा काय होते, बंद होते। हे आपण अभ्यासलेलं आहे। त्यानंतर पहा मुलांनो प्रश्न क्रमांक एक, खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा। शेतकऱ्याने काय विकत घेतली, तर उत्तर तुम्ही लिहायचे आहे कोंबडी। प्रश्न क्रमांक दोन, शेतकऱ्याने कोंबडी का विकत घेतली, तर मुलांना अंडी खाता यावीत यासाठी। सोन्याचे अंडे कोणी दिले, कोंबडी। अंडे घेऊन शेतकरी कोठे गेला, बाजारात। शेतकऱ्याने कोंबडीला कोणाच्या सांगण्यावरून मारले, शेजारी। कोण ते लिहा, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, कोंबडी विकत आणणारा शेतकरी, परिस्थितीबद्दल विचारणारा शेजारी, कोंबडीला मारणारा शेतकरी। प्रश्न क्रमांक तीन पहा मुलांनो, चूक की बरोबर ते लिहा। शेतकऱ्यांनी शेळी विकत घेतली हे विधान कसे आहे, चूक आहे। शेतकऱ्यांनी शेळी विकत घेतलेली नाही, तर शेतकऱ्याने कोंबडी विकत घेतलेली होती म्हणून समोर लिहायचं आहे चूक। कोंबडी दररोज सोन्याचे अंडे देई, बरोबर। कोंबडीला शेजाऱ्याने मारले, चूक। कोंबडीला शेजाऱ्याने मारलेलं नाही, तर शेजाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं की ती कोंबडी आपण जर कापून तिच्या पोटातील सगळे अंडे घेतली तर आपल्याला भरपूर पैसे मिळतील। त्यानंतर त्या शेतकऱ्याने स्वतःहून ती कोंबडी कापून तिच्या पोटातील अंडे मिळवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कोंबडीला शेजाऱ्याने मारलेलं नाही, चूक। कोंबडीला मारल्यावर खूप अंडी मिळाली, कोंबडीला मारल्यावर अंडी मिळालेली आहेत का, नाही। हे विधानसुद्धा कसे आहे, चूक आहे। त्यानंतर पहा मुलांना विरुद्ध अर्थी शब्द लिहा। उदास, उत्साही, आनंद, दुःख, खूप, कमी, रुपये, पैसे, श्रीमंत, गरीब, मरणे, जगणे, अशा प्रकारे तुम्ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ह्या पाठ लक्षपूर्वक वाचन करायचा आहे आणि नंतर त्याचा स्वाध्याय सोडवून मला त्याचा फोटो पाठवायचा आहे। धन्यवाद।